किरीट सोमय्या यांना 30 जण येऊन भेटले. त्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्या 30 घर खरेदीदारांनी सोमय्यांकडे केली. त्यानंतर सोमय्यांनी या विरोधात आवाज उठवला आहे आणि थेट गृहनिर्माण मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनाच पत्र लिहिलं. आंबिवली येथे नेपच्यून डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी रामराज्य आणि स्वराज्य हा गृहनिर्माण प्रकल्प सुरू केला होता. तिथे घर खरेदी करणाऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन सोमय्या हे ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटले. तेव्हा ते काय म्हणाले ऐका. कल्याण आंबिवली येथील स्वराज रामराज नेपच्यून बिल्डर यांनी हजारो लोकांना फसवलं आहे. 2000 परिवार ज्यांनी घर विकत घेतली, पैसे दिले, बिल्डर लापता आहे आणि बँकेचा ऑफिसर गायब आहे. त्या संदर्भात 50 होम बायर्सचा सोबत आज मी ठाणे पोलीस कमिशनरांची भेट घेतली, चर्चा केली, ताबडतोब गुन्हा दाखल केला जाणार. या दोन्ही प्रकल्पातील बाधित लोकांनी ताबडतोब आपली तक्रार माझ्याकडे पाठवावी ही विनंती.